काल संभाजीनगरची लोकसभा आढावा बैठक झाली, यामध्ये तुम्ही देखील इच्छा व्यक्त केली होती, तांगे यांनी खैरे यांनी देखील इच्छा व्यक्त केली होती. काय नक्की माहिती आहे? दोघं नव्हता परंतु पदाधिकाऱ्यांच्या बैठका यामध्ये. मला असं वाटतं अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत. कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही. जनतेची इच्छा काय ही महत्त्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते, त्यामुळे मला असं वाटतं त्या विषयावर फार चर्चा करावी. परंतु बहुतांश पदाधिकारी यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याचं माहिती नव्हते, काय मला वाटतं चुकीची माहिती तुमच्याकडे. पदाधिकारी कोणाचे नसतात, पदाधिकारी संघटनेचे असतात, ते शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं. मला वाटतं ते काम संभाजीनगरात आम्ही करत आलेलो आणि याच्यानंतरही करत राहू सगळे. चंद्रकांत खैरेंचं मला असं वाटतं दुसरा विजय घ्या असं मला वाटतं. नाही पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आपण पोहोचला होता. विधान परिषदेची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची आपल्यावर पडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राबरोबर सर्वात जास्त लक्ष आपण संभाजीनगरमध्ये घातलं होतं, मग त्या अनुषंगाने आपण इच्छुक आहात अजून देखील. मला असं वाटतं मी हे सांगितलेलं आहे, माझ्या इच्छेला संघटनेत अर्थ नसतो असं मी म्हणणार नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं पक्षप्रमुखांचं इच्छा महत्त्वाची असते, संघटनेच्या जबाबदाऱ्या असतात. आत्ताच्या घडीला माझ्याकडं महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि वाटतं ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. वंचित जबाबदारी केंद्रात ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार का अशी इच्छा व्यक्त वगैरे काय केली का साहेबांकडे आज देखील? हे बा शिवसेनेचं कार्य हे महाराष्ट्र आहे, कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र आहे, त्यामुळं केंद्रात जरी गेलं आणि राज्यात जरी राहिलं तर काम तर राज्याचंच करायचं आहे. मला असं वाटतं दुसरा विषय घ्या. वंचित बहुजन निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावामध्ये अजून देखील घसरण सुरू आहे. अधिवेशनामधून काहीतरी चांगलं मिळेल शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती, परंतु कांद्याची घसरण अजून देखील सुरू आहे. हे पहा, कांद्याची निर्यात बंदी करण्याचा शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय केंद्राने घेतलेला आहे. कांद्याच्या ज्यावेळेस घसरण झाली त्यावेळेस त्याच्यावर या कांद्यावर अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं, केलेलं आहे. हे अनुदान सुद्धा काही जणांना एक टप्पा, काही जणांना दुसरा टप्पा, किमान 70,000 रुपये भेटायला पाहिजे होते, पण काही जणांना 10,000, काही जणांना 20,000 रुपयेच भेटलेले आहे. असं असताना कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचा भाव जो जवळपास 4,000-4,200 पर्यंत गेला होता तो 1,500-1,400-1,300-1,200 असा येऊन पोहोचलेला आहे. सरासर शेतकऱ्यावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. हे राज्य सरकार कांद्याच्या बाबतीत यांनी भूमिका मांडली होती की आम्ही केंद्राशी बोलू, निर्यात बंदी उठवता येईल त्याच्यासाठी चर्चा करू, परंतु केंद्राशी अजूनही राज्याचा प्रतिनिधी याविषयी कोणी बोललं नाही. राज्याचे मुख्यमंत्री नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री नाही, कृषी मंत्री नाही, पणन मंत्री नाही. आणि मग अशी स्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हे सरकार अन्याय करते सुस्पष्ट आहे. वंचित बहुजन आघाडीने जे तुमच्यासोबत युतीत आहे त्यांनी लोकसभा जागा वाटपांबाबत एक नवीन फॉर्म्युला ठेवला आहे, 12-12 जागा, म्हणजे चारही पक्षांना 12-12 जागा द्या असा प्रस्ताव ठेवला आहे, कसं बघत? वाटतं ते काम पक्षप्रमुखांचं आहे, माझं ते काम नाही. प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात, परंतु शेवटी चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतो, त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या विषयावर निश्चित चर्चेतून मार्ग निघेल. सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी आरक्षण मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही असं आता जरांगे पाटील म्हणतात. बिलकुल चुकीची भूमिका नाही, कारण सरकार ज्या पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेतंय, एकीकडे आरक्षण देऊ म्हणतंय, या 30 दिवसात येऊ म्हणतंय, 60 दिवसात येऊ म्हणतंय, सातत्यानं मुदत वाढवत आहे, कशा पद्धतीने देऊ हे सुद्धा सुस्पष्ट करत नाही. मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे, मला वाटतं हे आंदोलन आता राज्यातील घराघरात पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील जी भूमिका व्यक्त करतात मला असं वाटत नाही या भूमिकेला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं सातत्यानं एक सहकार्य आणि पाठिंबा राहत आलेला आहे. हिंदी में जानना चाहिए आपको, लोकसभा चुनाव की तैयारियां शुरू कर दी है शिवसेना ने, बैठकों का दौर लगातार मातोश्री पर हो रहा है, किन मुद्दों पर चर्चा कर रहे हैं, क्या रणनीति लगभग फाइनल हो गई है? सब में पहले तो जीतने का मुद्दा चर्चा होता है, बाद में उम्मीदवार का होता है, और हमको जीतना चाहिए उसके लिए संगठन की तैयारियां, बूथ की रचना, ये सब रचना शिवसेना में तो पहले से ही है, उसको और मजबूती से करना ये काम शिवसेना का चालू है. जब ये काम पूरा होगा जब पक्ष प्रमुख पार्टी के चीफ शिवसेना के पूरे उम्मीदवार फिक्स करेंगे और वो लड़ेंगे और जीतेंगे हम.
लगातार सभी सीटों 48 सीटों का जायजा लिया जा रहा है, क्या फॉलो अप निकल फीडबैक निकल कर आया है, शिवसेना कितना स्ट्रांग है, किन किन जगहों पर आप लोग की ताकत? अभी हम इंडिया आघाड़ी या महाविकास आघाड़ी बोल के महाराष्ट्र में लड़ेंगे और हमको उम्मीद है कि हम कम से कम 40 जगह लोकसभा के हम जीत सकते, ये हमारी स्थिति है, उसके लिए हम तैयारी करेंगे। सीटों का बंटवारा बड़ा मुद्दा होगा तीनों पार्टियों में, किस तरह सिचुएशन पहुंचा है, क्या शिवसेना का कितना आंकड़ा होगा या कोई मुद्दा नहीं होगा, ये मीडिया का मुद्दा है, हमारे कोई पार्टी में कोई उसमें मतभेद नहीं होंगे, हमारा सीटों का बंटवारा ठीक से होगा। निवडणूक की ईव्हीएम मध्ये भेदाभेद होणं शक्य आहे असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे, जेव्हापासून व्हीव्हीपॅट जोडलं गेलं आहे तेव्हापासून ईव्हीएम हे स्वतंत्र राहिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे, याचं प्रेझेंटेशन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना भवनात येऊन बऱ्याच वेळेस दाखवलेलं आहे। बीजेपी आहे ते लोकसभेच्या 543 जागांमधून प्रत्येकी 5,000 लोकांना अयोध्येत आणणार आहे, कुठेतरी लोकसभा निवडणूक बीजेपीला आता विकासाचा मुद्दा म्हणत होते, सबका साथ सबका विकास, मोदी की गॅरंटी, क्या गॅरंटी है, महंगाई की गॅरंटी है मोदी की सरकार, बेरोजगारों की गॅरंटी है मोदी सरकार, ये सरकार की गॅरंटी ये है, इसलिए इससे लोग उनको वोट नहीं दे सकते, इसलिए इस प्रकार का राम मंदिर का मुद्दा उठाया जा रहा है। राम मंदिर का बीजेपी का क्रेडिट नहीं है, राम मंदिर तो सुप्रीम कोर्ट के माध्यम से हुआ है, क्रेडिट बीजेपी ले रही है, लेकिन जनता जागरूक है, जनता को ये सब पता है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।